शहरवासियांचा संरक्षण आणि सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या अग्निशमन सेवा सप्ताहाला सुरुवात झाली आहे. या सप्ताहात अनेक अग्निशमन दलातील साहित्य ठेवण्यात आले. या सेवा सप्ताहात चेनसॉ, वूड कटर, डायमंड चेनसॉ, स्लॅब कटर करण्यासाठी सेक्युलर सॉ, ट्विन्स बोल कटर, फायरमन ॲक्स, रबर हँडग्लोव्ज, होज लॉन्चर, कूलिंग जॅकेट असे अनेक साहित्य ठेवण्यात आले. हे साहित्य पाहण्यासाठी संभाजी उद्यानात नागरिकांनी गर्दी केली आहे. या प्रत्येक साहित्याची माहिती अग्निशमन दलाकडून नागरिकांना दिली जाते. या साहित्याचा कधी उपयोग करायचा जाणून घेतले प्रभारी ऑफिसर सचिन माणगावकर यांच्याकडून. कोणतीही मोठी दुर्घटना टाळायची असेल तर अग्निशामक दलाला आपल्याला पाचारण करावं लागतं. या अग्निशामक दलाकडे काय काय इन्स्ट्रुमेंट असतात, कुठल्या कुठल्या गोष्टी असतात, याचं प्रदर्शन संभाजी उद्यानात भरवण्यात आलेलं आहेत. आपण पाहू शकता अशा पद्धतीचे अग्निशामक दलाकडे जे जे इन्स्ट्रुमेंट आहेत तर त्याचं हे प्रदर्शन भरवलेलं आहे. आता हे प्रदर्शनात नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा काय काय इन्स्ट्रुमेंट आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. प्रभारी ऑफिसर आहेत आपल्यासोबत सचिन मांडवकर सर, की ते आपल्याला ह्या ज्या गोष्टींची माहिती देतील की ह्या काय काय इन्स्ट्रुमेंट वगैरे आहेत. सर आपण इथून सुरुवात करूयात. हे जे डायमंड चेन सॉ वगैरे असे जे तुमच्याकडे हे सर्व या गोष्टी आहेत तर ह्यांची थोडक्यात आम्हाला माहिती द्याल का? अग्निशमक दलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स तुम्हाला आपल्या या ठिकाणी पाहायला भेटतील. तर या समजा पहिल्या टेबलवरती जे आपण आता लावलेलं आहेत हे वेगवेगळ्या प्रकारच्या सॉ आहेत. त्यामधली ही डायमंड चेन सॉ जी हायड्रॉलिक प्रेशरवरती काम करते व बाकीच्या हे सॉ ज्या इलेक्ट्रिकल प्रेशरवरती इलेक्ट्रिकल सप्लायवरती काम करतात. डायमंड चेन सॉ ही स्लॅब कटिंगच्या कामासाठी आपण यूज करतो. त्याचप्रमाणे सर्क्युलर सॉ जे स्लॅब कटर, बोल्ट कटर अशा प्रकारे लोखंडी जे कटिंग आहे ते त्याप्रमाणे त्या आपण ते काम करतो. ट्विन सॉ जर का एखाद्या गाडीचा ॲक्सिडेंट वगैरे झाला त्या ठिकाणी पत्रे वगैरे किंवा छताचा पत्रा वगैरे असे ज्या ठिकाणी आपल्याला कट करण्याची गरज आहे त्या ठिकाणी आपण ट्विन सॉचा वापर करतो. त्याचप्रमाणे आपण पुढे बघता हे स्मॉल टूल्स जे बोल्ट कटर वेगवेगळ्या साईजमध्ये बोल्ट कटर आहे. ज्याप्रमाणे आपल्याला ज्या साईजचा बोल्ट कटर करायचा आहे त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी बोल्ट कटर पाहू शकता. बोल्ट कटर हे पुढची तिकडचे तीन. हां, त्यानंतर इकडे आपण बघू शकता हे जे इन्सुलेटेड रबरीज जे हँडल दिसत आहेत ही इन्सुलेटेड ॲक्स. त्याचप्रमाणे या ठिकाणी इलेक्ट्रिकल गन आणि यासमोर डोअर कटर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे इन्सुलेट आहे हे सगळे इलेक्ट्रिकलवरती आपल्याला शॉक लागू नये त्याप्रमाणे इन्सुलेटेड केलेले आहेत. अजूनही आपल्याकडे बरेच इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांची माहिती घेऊयात. सर ही जी पेटी आहे तर या पेटीमध्ये बरंच साहित्य आहे तर या पेटीबद्दल काय आहे? हे पूर्णपणे एक संपूर्ण किट आहे जे ग्लास ब्रेकर म्हणून नावाने एक किट आहे. ह्यामध्ये संपूर्ण जे मॉलमध्ये आपण मोठमोठ्या आता काचा बघतो त्यामध्ये समजा जर का आग लागली तर आतमधलं जे व्हेंटिलेशन करण्यासाठी जे धूर वगैरे असतो तो व्हेंटिलेशन जर का काम करायचं असेल आणि ग्लास जर का फोडायचे असेल त्या पूर्ण किटचा आपण वापर करून सेफली ती काच आपण तोडून आपण काम करू शकतो. हे संपूर्ण ही फक्त एक के पेटी सर मॅडम. हे दुसरं इक्विपमेंट इथून होजपासून इकडं जी पेटी दुसरी बघता आहात हे पूर्ण एक होज लॉन्चर म्हणून दुसरं किट आहे. ज्या ठिकाणी आपलं समजा सगळं इक्विपमेंट आपल्याकडे जास्त करून होज गाडीमध्ये बघायला भेटतोच. जर का त्या ठिकाणी रस्सी वगैरे नसेल त्या ठिकाणी आपण होजचा वापर करून जर का आपल्या नदी पलीकडे दूरवरती जर का द्यायचं झालं तर BSH-च्या प्रेशरवरती आपण ते होज लांबपर्यंत टाकून त्या संपूर्ण किटचा वापर करून लांबपर्यंत होज टाकू शकतो. सर आता आणखीन काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत आपण पाहतोय तर सर या इन्स्ट्रुमेंटला काय नाव दिलं गेलेलं आहे आणि काय म्हणतात? तुम्ही जे बघू शकता बघता आहात हे संपूर्ण एक किट आहे. ह्याचं नाव आहे न्यूमॅटिक एअर लिफ्टिंग बॅग. ज्या ठिकाणी स्लॅब किटर ज्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त वजन उचलायचं आहे व त्या ठिकाणी आपण जॅक वगैरे लावू शकत नाही त्या ठिकाणी आपल्याला ह्या कमीत कमी फटीमध्ये एवढी जागा भेटली तर ह्या आपल्याकडे वेगवेगळ्या साईजमध्ये भेटतात. 1 फूट, 2 फूट, 3 फूट, 4 फूट अशा वेगवेगळ्या साईजमध्ये भेटतात. ज्याप्रमाणे आपल्याला जागा भेटेल त्याप्रमाणे आपण वेट या BSH-च्या प्रेशरवरती आपण हे युनिटचा पूर्णपणे वापर करून ते 1-1.5 फुटापर्यंत असं उचलून त्या खाली अडकलेल्या लोकांची आपण सुटका करू शकतो. आणखीनही काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत काही गोष्टी आहेत तर त्या आपण जाणून घेऊयात. सर सुरुवातीला हे जे कॅमेरा वगैरे आहे तुमच्याकडे तर या कॅमेऱ्याचा काय उपयोग आहे? हा, याचं नाव आहे थर्मल इमेजिंग कॅमेरा. जर का एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जर का धूर झालेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मेन मुख्य आग कुठल्या ठिकाणी लागलेली आहे ही साधारण डोळ्यांना आपल्याला दिसू शकत नाही. त्याप्रमाणे हा जर का कॅमेऱ्याचा आपण वापर केला तर नेमकी आग कुठल्या ठिकाणी लागलेली आहे त्याची आपल्याला यामध्ये ब्लिंकिंग स्पॉट आपल्याला दिसू शकतो. त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पाण्याचा मार करून आग लगेच आटोक्यात आणू शकतो. हे ब्रिदिंग ॲपरेटर सेट ह्या BS-सेटचा वापर आपण धुरामध्ये मनुष्याला जर का सेफ्टी करून आग विझवण्यासाठी म्हणजे
फायरमन आग विझवण्यासाठी परिधान करून जाऊ शकतो. त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी टॉक्सिक गॅस किंवा धुराचा त्या मनुष्याला त्रास होणार नाही. मग तो तिकडे धुरामध्ये जाऊन आग विझवण्याचं काम किंवा कुणाचं सोडवण्याचं काम करू शकतो. कुलिंग वेस्ट जॅकेट हे जे परिधान केले धुरामध्ये शरीराला उष्णता सहन होत नाही, त्या उष्णतेपासून आपल्याला बॉडीचं टेम्परेचर आहे ते यांनी मेंटेन केलं जातं. आपण पाहिले की अशा पद्धतीचे अनेक इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत अग्निशामक दलाकडून संभाजी उद्यानात लावण्यात आलेले आहेत की लोकांपर्यंत जास्तीत जास्त या इन्स्ट्रुमेंटची लोकांना माहिती व्हावी आणि कुठलीही दुर्घटना टाळण्यासाठी याचा त्यांनी उपयोग करावा आणि संपूर्ण माहिती लोकांपर्यंत ही जायला पाहिजे असंच अग्निशामक दलाकडून सांगण्यात आहे कुठलीही दुर्घटना टाळण्यासाठी. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमानूस पुणे.